सुरेंद्र जी, सुरेंद्र जी, रेदास जी, अगास प्रभाव उपस्थित वीर जी बैठी मैंने बनाने पड़े थे सर्व वीर जी बैठा व्यापारी परिषद चैनल नीतान परि उपस्थित रहने के सम्माननीय व्यापारी अनाचाया व्यापार परिषद चैनल नीतान या परिचय प्रभु वैद्यनाथाच्या पायथ्याशी जमा झालेल्या बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम द्वादश पंचमुख श्री क्षेत्र प्रभू ज्योतिर्लिंगाच्या या पावन नगरीत बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बंधूंचं या व्यापारी परिषदेच्या निमित्तानं मी या भागाचा आमदार या नात्यानं मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. व्यापार परिषद होणार आहे माझ्या कानावर आलो पण या व्यापार परिषदेची पत्रिका कोणाकडे द्यावी म्हणून माझ्या अतिशय जवळच्या सहकार्याकडे पत्रिका दिली आणि तो माझा जवळचा सहकारी असला की रात्री 1:30 वाजता त्यांनी पत्रिका आणून दिली. त्यामुळे स्वाभाविक मी या कार्यक्रमाला यावं की न यावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो. यावं याच्यासाठी की परळीमध्ये सर्वजण व्यापारी येत आहेत त्यांचं स्वागत आमदार म्हणून केलं पाहिजे असं मला वाटत होत आणि का जाऊन याच्यासाठी की आपला आणि व्यापाराचा जबरदस्त जीवनामध्ये आयुष्यात काही संबंध झाला नाही त्याच्यामुळे या व्यापार परिस्थितीत आपण जाऊन करणार काय जो आपल्याला कधीच व्यापार करता आला नाही त्या व्यापार परिस्थितीमध्ये आपण जाऊन करणार काय हा पण ज्यावेळेस व्यापार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट लावते साहेबांनी आपल्या भाषणाच्या शेवटला सांगितली आणि ती मधमाशांची आणि ती मधमाशांची गोष्ट जी सांगितली ती वेगळी आहे आणि जी कार्यक्रम पत्रिकावर आहे ती मधमाशा जी पत्रिकेवरती छापलेली मधमाशांची गोष्ट आहे फार गोड म्हणून व्यापार करावा असं आहे. आणि राहुल साहेबांच्या भाषणातील मधमाशांची गोष्ट म्हणजे आगामनाची वस्तू होती ती महागडाच्या माशाची वस्तू होती गोड होऊन व्यापार करण्याची वस्तू होती. आता नेमका माझ्यासमोर प्रश्न असा पडला आहे की ह्या गोड मधुमक्षी सारखं आपण जे पत्रिकेवरती दिलेलं आहे त्याच्यावर बोलावं आपली जी अवस्था आज पूर्णपणानं आगळ्या मुळाच्या मधमाशा सारखी झालेली आहे त्या अवस्थेवर बोलावं हा पुन्हा एकदा माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण करणार. मला तर लक्षात आलं नाही की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज व्यापारी संघटना एकत्रित होत आहे विचाराची पक्षाची सगळी दोन्ही बाजूला सगळं एकत्र येत आहे आणि एकत्र येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काही गोष्टींची मागणी करतात त्याचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. शेवटी संघटनेशिवाय संघटन असल्याशिवाय आपल्या पदरी ते पडेल असं मला वाटत. आता खऱ्या अर्थाने त्या व्यापाऱ्यांनी सर्वाधिक मदत करणार स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीला त्या पक्षाला दिली आणि 2019 पर्यंत या पक्षाला पक्ष व्यापारी हे संबंध देशात संबंध देशात मदत करून या ठिकाणी हे सरकार आलं पाहिजे हे आपल्या हिताचं आपल्या व्यापाऱ्यांचं आपल्या व्यापार
आज मात्र वन स्टेशन वन टायर जीएसटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्यानंतर आपल्याला असं आपल्याला वाटायला लागलंय म्हणजे मला की 2014 मध्ये जी केलेली चूक आहे 2019 नंतर आपल्याला लक्षात यायला लागली आणि 24 ला ही पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा 24 पर्यंत तुम्ही आमच्या संघटनेच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर मात्र एचबीटी मक्खी तो आल्यामुळे ती मक्खी बनेली प्राणी खरं पेन्शन आपल्याला द्यावं का न द्यावं याचा निर्णय मी करणाऱ्यापैकी कुणी आहे कारण आपल्या ज्या मागण्या आहेत फार थोड्या मागण्या राज्य सरकारकडे ही शक्यता आणि केंद्रामध्ये दिल्लीतलं सरकार एवढं मोठं आहे की तिथपर्यंत आणखी पोहोचवायला मला आणखी 5-6 वर्ष लागणार आहे तुमच्यापैकी अनेक जण असतील अनेक जण असतील सुद्धा त्यामुळे आणखी तो विषय लांब पण मुद्दा असा आहे की व्यापारी व्यापार करतो व्यापार करत असताना संबंध त्या एका शहराची गावाची तालुक्याची जिल्ह्याची राज्याची नाही तर संबंध देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे जर त्या गोष्टीवर निर्भर असेल तर ती व्यापाऱ्यांवरती निर्भर आहे आणि ही जर आपल्या देशाची इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायची असेल तर व्यापाऱ्यावर निर्भर असणाऱ्या या आर्थिक ढाच्याला देशाच्या या त्याच व्यापाऱ्यावर आर्थिक निर्बंध आणून जमणार नाही हे आजपर्यंत 10 वर्ष सरकारला लक्षात आलं नाही हे शेवटचा होईना आज तुम्ही आणून देताय मी मनापासून आपल्या या मागणीचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नाहीतर आपल्यापैकी अनेक जण आपलं गाव सोडून कदाचित मोठ्या गावात व्यापार करायला जाऊ शकत असतात एखादा जिल्हा सोडून मोठ्या पुण्यासारख्या मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाऊन व्यापार करू शकतो पण आपल्यापैकी असंख्य लोक असे की जे आपलं गाव सोडू शकत नाहीत आपल्या गावाचा व्यापार सोडू शकत नाहीत आणि त्यांना काही मिळत नाही आहे त्याच्यात सगळं ते करायचा प्रयत्न हे प्रयत्न करत असताना मी असंख्य माझ्या जवळचे काही व्यापारी मित्र असे पाहिले की ज्यांनी आपल्या ज्याने या देशात व्यापार करणं शक्य नाही आपण या देशात व्यापार करू शकत नाही म्हणून हा देश सोडून इतर देशात जाऊन व्यापार करायला लागले आणि तिथं ते मोठे उद्योगपती झाले कारण आहे या आर्थिक निर्बंधामध्ये आपला व्यापारी हा समाधानाने व्यापार करू शकतो असं मला वाटत नाही आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असलं तर कदाचित तुमचा तुमच्या व्यवसायापेक्षा तुमच्या राजकीय विचाराचा प्रभाव तुमच्यावर जास्त आहे असं समजेल पण तुमच्या मनात ते मात्र ती सर ही नक्कीच आग्या मोहळ्याच्या मधमाशीसारखी आहे हे तुम्ही किती म्हणा पण एक सांगतो माझ्या दृष्टीने आज इथं स्वागत करत असताना एक मागणी आपण या ठिकाणी केली आहे की प्रत्येक ठिकाणी व्यापारी भवन जवळजवळ सगळ्या व्यापारी भवनात जाऊन त्या व्यापारी भवनाच्या बिल्डिंगला पाच किती माल जाते हा विषय माझ्या दृष्टीने वेगळा आहे पण मी आज आपल्याला शब्द देतो आणि शब्द मी देत असताना एक शब्द मी तुमच्याकडनं पण घेतो की तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं नसेल असं व्यापारी भवन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या परळी शहरामध्ये एक वर्षाच्या आत आपली पूर्ण करून दाखवतो पण दुसरी व्यापार परिषदेची बैठक सुद्धा 2024 ची आपण परळीला दिली तर नाही का नाही एका हाताने लोक एक हात लोक व्यापार होता है तो थोड़ा थोड़ा आप इतना डरते सीखने की कोशिश करो मारा एक दिन बंदर ने आने के लिए सरकारी के माजा पक्षा के माजा विरोधी विचार आते हैं तो यार ये तो
चांगले बिझनेस निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यातून बिझनेस टायकून होऊ शकतात एवढ्या चांगल्या संकल्पना आहेत आणि हळूहळू आपण त्या पद्धतीने आपण त्यामुळे प्रवेशमध्ये आजकाल घडत असताना बरीही एसटीपीचं काम चालू असल्यामुळं रस्त्याच्या खड्ड्याची जनतेला जरी त्रास होत नसला तरी नव्या आता निवडणुका येत असतात असल्यामुळं विरोधी पक्षाला स्वाभाविक त्रास होणार आहे त्याच्यामुळे त्याची जाणीव होत असते पण बघा या गोष्टी मागच्या 2 वर्षापूर्वी परळीमध्ये ब्रँड दिसत होते ते ब्रँड आज परळीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आयएफबी नावाचा ब्रँड दिसत काल रतन सिंग कोठारीच्या शोरूमला मी भेट द्यायला गेलो त्या आयएफबीचा ब्रँड परळीमध्ये येतो माझ्यासाठी अनुमानाची गोष्ट आहे की तुम्ही तरी एकदम परळी आयएफबीचा ब्रँड परळीमध्ये निमंत्रण देतोय यावेळेस संदेश घेतला होता की इतक्या समाजात आलं
धर्म व्यवस्था भारताचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आणि आपल्याला जे व्यापार भवन पाहिजे तुम्ही पार त्यावेळेस म्हणाल की नक्कीच या भागाच्या लोकप्रतिनिधींनी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय चांगलं व्यापार सदन या ठिकाणी पोहोचवलं. तुम्ही अपेक्षा करत होती की पंढरपूरच्या माध्यमातून बालसंचम शिक्षेत्र ज्योतिर्लिंगाचं करायला त्या ठिकाणी व्हावं. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल की त्या स्वतःही पुढाकार घेतला. नमामि वैद्यनाथन नावाचा एक कार्यक्रम आम्ही असा घेतलाय की हा नमामि वैद्यनाथनचा कार्यक्रम गुढी पाडव्याच्या दिवशी प्रवेश झाला. पण येणाऱ्या गुढी पाडव्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगामध्ये नमामि वैद्यनाथनचा हा कार्यक्रम या ठिकाणी प्रवेश होणार आहे. जी सेवा करता येईल ती तर आम्ही करतोच आहे. मला सांगायला अभिमान वाटतो पूर्वीच्या काही गोष्टी सुद्धा आता ऐकला होता पण आता 283 कोटी रुपये या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपला करण्याचा मंजूर झाला आणि तात्काळ त्याचं उभोरीत काम सुद्धा अगदी त्या मार्गंडे तलावापासून झालेल्या तीर्थापासून ते पूर्ण मंदिराचं काम सुद्धा डोंगर टिकाईचं काम सुद्धा पालखी मार्गाचं काम सुद्धा हे या 283 कोटी मिळत होत आहे. आणि साधारण अभिमान वाटतो की ज्यावेळेस सदनाचा सदस्य म्हणून या भागाचा सदनामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि मी सांगितलं सदनामध्ये मुख्यमंत्री समोर होते की ज्या प्रमाणात प्रसाद योजनेमध्ये महाकालेश्वरच्या उज्जैनचा विकास होतो आहे ज्या प्रमाणे प्रसाद योजनेच्या माध्यमातून काही विश्वेश्वराचं या ठिकाणी केरळ प्रसाद योजनेतून त्या ठिकाणी होत आहे. Yeah, I'm going to go back home. I got a lot of shit.
संघटित म्हणून मागाव्या आणि ज्या वेळेस तुमच्या संघटनेला लक्षात येईल की मी सर्व संघटन करून आणि आम्ही एवढं सगळं जीएसटी भरून सुद्धा या सरकारला पेन्शन देत असेल ज्या वेळेस तुम्हाला वाटेल संघर्ष आता करावा लागतो त्या संघर्षात मात्र उतरायला मला सांगा मी खांद्याला खांदा लावून तुमच्या संघर्षात ज्यांनी घेता येईल